दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जन्म जन्म ऑफर ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-222। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अटकेच्या निषेधार्थ द्वारका येथे नॅशनल हायवेवर महाविकास आघाडीतर्फे चक्का जाम रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सूडभावनेने व आकसबुद्धीने ईडीने कारवाई केली आहे। मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य नसून केंद्रीय यंत्रणेचा केंद्रातील भाजप सरकार गैरवापर करीत आहे। केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्रीय सत्ताधिकारी भाजपच्या इशाऱ्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कार्यवाही करत आहेत। केंद्र सरकारने ईडीला हाताशी धरून चालविलेल्या दडपशाहीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह महाविकास आघाडीतर्फे द्वारका येथे नॅशनल हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीचे गजानन शेलार, अंबादास खैरे, रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, नाना पवार तसेच शिवसेनेचे बाळासाहेब कोकणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। शुभम अहिरे, दक्ष न्यूज, नाशिक।